मानवी आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ज्या प्रकारे योग अभ्यास महत्वाचा त्याप्रमाणे आयुर्वेद अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे. आयुर्वेद आपले मूळ आहे. आयुर्वेद हे भारताचे वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोणी येथे केले. प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाचं भूमिपूजन तसेच डॉ बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचं उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते लोणी येथे झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ व्ही एन मगरे, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त मोनिका सावंत इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. उपचारासाठी ॲलोपॅथीचे आरोग्य क्षेत्रात महत्व आहे त्याप्रमाणे आयुर्वेद आणि योगा महत्वाचा आहे. आयुर्वेद हा सर्वात जुना वेद आहे. आज आरोग्य क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानानं भरारी घेतली आहे तरीसुद्धा आज आपण आपल्या परंपरेत असलेल्या आयुर्वेदाकडे वळतो आहोत. चरकसंहितेमध्ये गोड खा, कमी खा व परिश्रमाचे खा ही जीवनशैली नमूद केली आहे असं नमूद करून राज्यपाल श्री कोश्यारी म्हणाले, आयुर्वेदाचे महत्व ओळखत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन केले आहे. स्वस्त किमतीत सर्वसामान्य लोकांना औषधी मिळाल्या पाहिजेत यासाठी देशभरात जनऔषधी केंद्र स्थापन झाले आहे. योगाचा प्रचार प्रसारांवर त्यांचा भर राहिला आहे. 21 जून हा योग दिन म्हणून आपण देशभर साजरा करतो. प्रवरा मेडिकल ट्रस्टनं सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी भरीव योगदान दिले आहे आणि आता आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करून नवीन क्षेत्रात पाऊल टाकले आहे असे गौरवोद्गार राज्यपाल कोश्यारी यांनी काढले. मल्टी डायमेन्शनल असे इस इन्स्टिट्यूट के एक नए विंग के भूमिपूजन के अवसर पर आपके बीच में हूं और मैं बातचीत कर रहा था राजेंद्र जी से. अक्सर आते हैं, इनसे भेंट होती है. इनका बड़ा आग्रह था पिछली बार भी मेरे को आने के लिए, लेकिन आ नहीं पाया. पर मुझे लगता है कि आज अगर मैं यहाँ नहीं आता तो शायद मैं जीवन के एक बहुत बड़े प्रमुख चीज से या बड़ी प्रमुख ऐसी इस प्रकार की संस्था से अपने को वंचित करता. आई वुड हैव मिस्ड इट, जिसको अंग्रेजी में बोलते हैं. तो ये मेरा सौभाग्य है कि आपके बीच में हूँ. आज क्या है, नए प्रयत्न शुरू किए हैं. एक कोशिश यह है कि देश आगे बढ़ना चाहिए और जब आप ये विश्वविद्यालय बना रहे हैं, ये महाविद्यालय बना रहे हैं, आयुर्वेद का विद्यालय बना रहे हैं, मेरा पूरा विश्वास है कि आप क्योंकि हमारे इसके संस्थापक हमारे आपके पूज्य पिताश्री पद्मभूषण बाड़ा साहब विखे पाटिल जी, उनका बहुत बड़ा योगदान रहा है. वो स्वयं शायद 8 बार खासदार रहे हैं, सांसद रहे हैं, मंत्री रहे हैं और वो 8 बार रह गए. सुजय ऑलरेडी है तो आप ज्यादा खासदार और मानदार बनने की क्यों कोशिश करते हो है? कोशिश ये करो कि ये जो आप काम कर रहे हैं ये खासदार आमदार नामदार से कहीं अधिक अच्छा है. उनको तो गाली भी पड़ती है. सुयस के आदि सुयस को पता लग रहा होगा तो. लेकिन अगर आप ये काम करते रहोगे, कोविड में आपने इतना अच्छा काम किया, अभी हमारे दादा बता रहे थे, इस सब का पुण्य मिलता है. तीसरी चौथी पीढ़ी में खासदार आमदार है. अगर ये पुण्य करते रहोगे, खुद भले ही नहीं बनोगे परंतु अगली 10 पीढ़ी आपकी बनती जाएगी. ये अच्छे पुण्याई का काम होता है. और ये आप लोगों के लिए भी कह रहा हूं और अपने लिए भी कह रहा हूं, ये तो एक के लिए नहीं है. तो हम लोग इस दिशा में अच्छा काम करते हैं और मैं आपका बहुत बहुत अभिनंदन करता हूं. और आज एक प्रकार से स्वास्थ्य के लिए जैसे योगा बहुत आवश्यक है, ऐसे ही आज दुनिया ये अनुभव करती है कि भाई जो हमारा नेचुरल चीजें प्रारंभ में की गई थी, लोगों ने ढूंढी थी. आप लोगों को आश्चर्य लगा कि ये जो आंध्र के लोग हैं, यहाँ के जो आदिवासी हैं, ट्राइबल्स हैं, ये मेरे पहाड़ में आते हैं और दुकानें बाहर से लगाते हैं, झोपड़ी लगा करके,
कि देखो ये इससे ताकत आएगी, ये फला जड़ी है, ये फला बूटी, फला हर्ब से बना है, इट इज मेड फ्रॉम फर्स्ट एंड हर्ब्स, ऐसे बता करके लोगों को देते हैं। अब धीरे धीरे खत्म हो रहा है, वो बेचारे भी आदिवासियों को सब आपने सभ्य बना दिया, अच्छा है क्योंकि आप उनकी सेवा कर रहे हैं, लेकिन वो मूल चीजें भूलनी नहीं चाहिए। ये जो आयुर्वेद है, जैसे आपने देखा होगा कि पिछली बार जब प्रधानमंत्री ने कहा 2015 में, 14 या 15, तो उन्होंने कहा कि 21 जून को योगा दिवस मनाओ। यानी कल्पना करें कि उनकी एक आवाज में 180 कंट्रीज ने कहा यस वी विल सेलिब्रेट योगा डे एंड यू विल प्रैक्टिस योगा। यानी सारे लोगों ने योग प्रैक्टिस किया। मैं पिछले दिन जो यूएस में था, आज से 8-9 साल पहले, तो वहां हमारे मित्र मिले। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं। कोविडच्या अतिशय भीषण पार्श्वभूमीवर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि त्यासाठी आवश्यक असणारं आयुर्वेदिक हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे, याचा आपल्या सगळ्यांना आनंदही वाटला पाहिजे, अभिमानही वाटला पाहिजे। 9 मार्च 2020 पहिला कोविड पेशंट पुण्यात सापडला, त्याआधी जानेवारीमध्ये देशातला पहिला पेशंट केरळमध्ये सापडला आणि पहिल्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊनमुळे आपण वाचलो, परंतु तरीही मोठ्या प्रमाणावर अनेकांना त्याची लागण झाली, अनेक जण मृत्यूमुखी पडले। 3-4 महिन्याचा कालावधी बरा गेला, तर 3-4 महिन्याच्या कालावधी बरा गेल्यानंतर ज्या प्रकारचं थोडं मोकळं वातावरण निर्माण झालं, त्याच्यातून दुसरी भयानक लाट आली, ज्या दुसऱ्या भयानक लाटेने अनेकांना त्या लाटेच्या घेऱ्यामध्ये घेतलं आणि कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली। त्या सगळ्या काळामध्ये प्रवा मेडिकल ट्रस्टने, प्रवा मेडिकल कॉलेजने मोठ्या प्रमाणावर लोकांना आरोग्य सुविधा मिळतील असा प्रयत्न केला। त्याचा उल्लेख झाला की वेगळं कोविड सेंटर हे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा प्रवरेमध्ये सुरू झालं। जवळजवळ 5,000 पेशंट्सना ट्रीटमेंट मिळाली। त्यानंतर जे लसीकरण सुरू झालं ते 30,000 पेक्षा जास्त लोकांना लसीकरण मिळालं। या सगळ्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं की ॲलोपॅथी ट्रीटमेंटचं काही महत्व आहे, पण त्याही पेक्षा जी जीवनशैली आपण स्वीकारली होती त्या जीवनशैलीची पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आठवण झाली। त्या जीवनशैलीमध्ये जसं योगा आहे, जसं मेडिटेशन आहे, तसं आयुर्वेदिक औषधाचं महत्व, होमिओपॅथिक औषधाचं महत्व खूप वाढलं। आणि माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान यांनी सुद्धा आग्रहाने जेव्हापासून 14 ते देशाचे पंतप्रधान झाले, योगाचा प्रसार आणि आयुर्वेदाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला। आयुष मंत्रालयाच्या वतीने आयुर्वेदिक कॉलेजेस मोठ्या प्रमाणात सुरू होणं, आयुर्वेदिक हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणात सुरू होणं याचाही प्रयत्न झाला आणि त्याचाच एक भाग म्हणून आता ह्या ठिकाणी हे आयुर्वेदिक कॉलेज आणि आयुर्वेदिक हॉस्पिटल सुरू होत आहे। मिळतील आणि त्या वनस्पतीच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या औषधातून मोठ्या प्रमाणात रुग्ण सुद्धा बरे होतील। या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या प्रकारचं संशोधन सुद्धा होईल की कुठल्या वनस्पती ज्या दुर्मिळ झाल्या आहेत त्या कशा मिळवता येतील, त्या कशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील, त्याचं उत्पादन कसं वाढेल, त्याची विक्री कशी होईल, त्यातून औषधं कशी निर्माण होतील, असा सगळा विचार प्रवरा मेडिकल ट्रस्टचे सगळे राजेंद्र विकेजी आणि त्यांचे सगळे सहकारी करतील। आणि जसं प्रवरा मेडिकल कॉलेजने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नाव मिळवलं, या जिल्ह्यामध्ये लोकांना वर्षाला 12 लाख लोकांना उपचार मिळतात। वय वर्ष 12 खालील आणि वय वर्ष 60 वरील रुग्णांना मोफत उपचार मिळतात। त्याच प्रकारे ह्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि आयुर्वेदिक हॉस्पिटलचा सर्वांना उपयोग होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली। डॉक्टर व्ही एन मगरे यांनी प्रास्ताविक केलं, तर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आभार मानले। आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभाला, तसेच डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनच्या उद्घाटना प्रसंगी ज्यांचे शुभास्ते हा कार्यक्रम सोहळा पार पडला, ज्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी
या कार्यक्रमाला हजेरी लावली असे आपले महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय श्री भगतसिंह कोश्यारी साहेबांचे मी पूर्ण प्रवरा परिसराच्या माध्यमातून विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून त्यांचे आभार मानतो। त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते माननीय आमदार श्री चंद्रकांत दादा पाटील साहेबांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला ते आलेत। त्याचबरोबर श्री राजेशजी पांडे या नगर जिल्ह्यामधून आलेले सर्व माननीय आमदार माजी आमदार सर्व जिल्हा बँकेचे संचालक सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष प्रवरा परिसरामधून आलेले सर्व विविध संस्थेचे पदाधिकारी आलेले नगर जिल्ह्यामधून सर्व विविध संस्थेचे पदाधिकारी या सगळ्यांचे मी आमच्या विखे पाटील परिवारातर्फे आपले मनापासून आभार मानतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की कैलाशवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून हे आयुर्वेदिक कॉलेज ज्या पद्धतीने प्रवरा हॉस्पिटल माननीय राजेंद्र विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढत आहे गोरगरीब जनतेची सेवा करत आहे त्याच पद्धतीने हे आयुर्वेदिक महाविद्यालय देखील या राज्यामध्ये या देशामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून गोरगरिबांची सेवा कायम करत राहील या अपेक्षेने आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावून आशीर्वाद दिले त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। अत्यंत सुंदर आणि नेटक नियोजन प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आलं होतं। कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, लोणी।